नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, स्मिताच्या चित्रकलेच्या ह्या तासाला तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण एक असाइनमेंट अशी करणार आहोत की ज्या योगे तुम्हाला पुढे जे तुम्ही मोठेपणी जे काम करणार आहात त्याचीही छोटीशी आपल्याला ओळख होणार आहे. तर ह्याच्यामध्ये आपण मुख्य आपल्याला भाग कुठला करायचा आहे तो तुम्ही आधी लक्षात घ्या. आपल्याला याच्यामध्ये पार्श्वभूमी, पूर्वभूमी म्हणजे मागचा भाग, पुढचा भाग आणि मधलं जे आपलं आकृती असणार आहे त्याच्यावरती आपण आज लक्ष केंद्रित करणार आहोत आणि तशा प्रकारे काम करणार आहोत. तर मी तुम्हाला दाखवते की हा जो तुमचा पेपर आहे हा तुम्ही असा जरा मध्यभागामध्ये थोडासा दुमडून घ्या आणि ह्याच्यामध्ये अशी ही एक मध्य दुमड रेषा येईल, तर ती तुम्ही बघा आणि त्याच्यात थोडंसं ती प्रमाण मानून तुम्हाला काम करायचं आहे. पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांनी बरोबर त्याच्या मध्ये जरी असं ठेवलं हे तरी चालेल, ही तुमची बांगडी. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्यांदा एक वर्तुळ आखून घ्यायचं आहे, रेखांकित करायचे, मग दुसरं वर्तुळ काढायचं. आणि जर छोटी बांगडी तुमच्याकडे असेल तर हे एक असं तिसरं वर्तुळ तुम्हाला काढायचं आहे. तर ह्याच्यामध्ये आपण एक साधंसं करणार आहे. तुम्हाला माहिती आहे की ॲनिमल जे असतात, प्राणी, त्यांना काय असतं, चार पाय असतात, दोन कान असतात. बस आपल्याला तेच धरून आपल्याला हे काम करायचं आहे. आणि पार्श्वभूमीचा रंग आणि पूर्वभूमीचा रंग, तर हे बघा ह्याचं हे डोकं मी काढलेलं आहे, ह्याला असं छोटंसं सर्कल, याचे हे दोन कान काढलेले आहेत आणि ह्याला मी इथे असे असा आकार दिलेला आहे की जे आपल्याला असं त्याचं तोंड वाटेल अशा पद्धतीने. आणि हे काय करणार आहे मी, याची ही शेपूट आहे. आणि हे त्याचे आता मी हे पाय दाखवते. पाय आपल्याला खूप असे बारकाव्याने काम करायची ह्याच्यामध्ये गरज नाही आहे, ही फक्त ओळख आहे. तुम्हाला हे माहिती आहे की नाही की चार पाय असतात, बस चार पायच आपल्याला काढायचे आहेत. परत आता ह्याचं मी असं हे छोटं वर्तुळ त्याला जोडलेलं आहे, हा डोळा आणि हे चार पाय. आणि ही त्याची शेपूट, तसंच हे छोटा सुद्धा प्राणी. ह्या प्राण्याला असं काही नाव नाही पण चार पाय आहे आणि हे ही सुरुवात आहे आपली. ह्याच्यानंतर आपण मग बारकाव्याने काम करणार आहोत. हे बघा ह्याचं रस्त्यावरून हे चाललेले आहे आणि मागे आपण काय दाखवणार आहोत, तर असे डोंगर दाखवणार आहोत. हा जो सगळा ह्या पायापासूनचा जो मागचा भाग आहे त्याला आपण वेगवेगळे रंग देणार आहोत. हे मी डोंगर दाखवते आणि इथे वाटलं तर तुम्ही इथे गवत पण दाखवू शकता. साधीशी ही रचना आहे, ह्याला 30 ते 40 मिनिटं तुम्हाला वेळ लागू शकतो आणि करताना खूप मजा येते. तुम्ही याला अजून काय तुम्हाला वेगळ्या प्रकारचा प्राणी करायचा असेल तर करा. तो युनिकॉर्न म्हणून एक आता घोडा असतो बघा, त्याला पंख असतात. आपल्याकडे स्फिंक्स पण असतात वेगवेगळे, ह्याचं पक्षाचं तोंड, त्याला परत वेगवेगळे पंख असतात, खूप विविधता असते. तर त्याप्रकारे तुम्ही विचार करा आणि अजून जास्त तुमच्या कल्पनाशक्तीचा वापर करून सुंदरसं चित्र बनवा. तर आता मी ह्याला एक साधारणपणे तुम्हाला रंग कसा द्यायचा ते दाखवते. एकसारखा आपल्याला ह्याला प्लेन रंग द्यायचा आहे. त्याची शेपूट आणि विविध रंगांनी हे काम करा, म्हणजे प्रत्येक प्राण्याला वेगळा रंग दिला तरी चालेल, ते जास्त छान दिसतं. मग जे छोटस पिलू आहे ह्याला मी देते आहे गुलाबी रंग. आणि नेहमीप्रमाणेच आपण डोंगराला कुठला रंग देतो तर तपकिरी रंग, तर तो आपल्याला इथे द्यायचा आहे.
आणि इथे आपण जो फोरग्राउंड म्हणूया याला हा जो खालचा भाग आहे या जे प्राणी आहे त्यांच्या पायाचा खालचा जो भाग आहे त्याला आपण आता इथे दिलेला आहे पोपटी रंग आणि त्याच्यावर मी तुम्हाला माझ्या दुसऱ्या काही ज्या आपण रचना बघितलेल्या आहेत त्याच्यामध्ये मी सांगितलेले आहे की हे गवताचं चित्र कसं करायचं. तर डार्क असा हिरवा रंग घ्यायचा, गडद हिरवा, आणि त्यांनी असे हे गवताचे तुरे दाखवायचे. हे गवत छोटं छोटं हे खूप छान दिसतं केल्यानंतर. आणि मध्य भागामध्ये तुम्ही इथे हा असा फिकट पोपटीसर असा रंग दिला तरी चित्र खूप छान दिसेल. तुम्ही राखाडी पण रंग देऊ शकता. तर हे चित्र पूर्ण झाल्यानंतर हे अशा प्रकारे दिसेल. इथे तुम्ही असे गवताचे तुरे पण दाखवू शकता. तुम्ही असे इथे पिवळा रंग दिल्यामुळे त्याच्यावरती जरा तुम्ही दुसऱ्या प्रकारे गडद रंगाचं असं गवत दगड वगैरे असे दाखवले तरी चालेल. आणि पेन्सिलीने ह्याला अशी बाह्यरेषा करून घ्यायची. तर मग हे जे प्राण्याचं हे जे चित्र आहे, तीन प्राणी आहेत याच्यामध्ये, तर ह्याच्या ज्या बेसिक आपल्याला जे माहिती आहे मूळ ते आपण ह्याच्यामध्ये रेखांकित केलेलं आहे. तर तुम्ही अशा प्रकारे प्रयत्न करा. ह्याला आणि नंतर असे बाह्यरेषा आपण द्यायची. तर मग सुरुवात करा या कामाला.